नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। कसे तुम्ही? मजेत ना? आणि मी सोनम जगदाळे, आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते। तर आज शनिवार आहे आणि हा व्हिडिओ रविवारी येणार आहे। तर आज शनिवार आहे, रथसप्तमी आहे आणि बऱ्याच ठिकाणी रथसप्तमी साजरी केली जाते, बऱ्याच ठिकाणी केली जात नाही। तर असं म्हणणं असतं, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणा किंवा महाराष्ट्रीयन संस्कृतीत म्हणा किंवा आमच्या गावाकडं म्हणा, असं म्हणतात की थंडीच्या दिवसात ज्यावेळेस काय म्हणतात मकर संक्रांत होते त्यावेळेस सूर्य तिळातिळाने वाढतो, तिळगुळ घ्या गोड बोला, तिळातिळाने सूर्य वाढतो। आणि ज्या दिवशी रथसप्तमी असते त्या दिवशी सूर्य रथात बसून पुढं क्रमण करतो, त्यामुळं इथून पुढचा दिवस हा स्पीडमध्ये मोठा होतो, म्हणजे दिवस मोठा आणि रात्र कमी अशी होती। त्यामुळं रथसप्तमीपासून आजपासून सूर्यनारायणाचा पुढं काय म्हणतात दिवस मोठा होतो। तर आज रथसप्तमी दिवशी बघा आमच्या गावाकडं कशी रथसप्तमी साजरी केली जाते किंवा कसं दूध उतू घालवलं जातं। तर शॉर्टबट स्वीट असा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा, कारण व्हिडिओ खूप जणं बघतात, कमेंट खूप जणांची येतात, पण कमेंटचे 1% सुद्धा लाईक नसते। तर प्लीज लाईक करत जावा, लाईक केल्याशिवाय व्हिडिओ पुढं जाणार नाही आहे। तर तुमची 1 लाईक आमच्यासाठी खूप काही देऊन जाते। तर चला व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।